कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करणाऱ्या देवस्थान समितीला तृप्ती देसाई यांनी इशारा दिलाय. नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर देवस्थान समितीने पोशाखासंदर्भातील निर्णय मागे घ्यावा, अन्यथा समिती प्रमुखांना चोप देऊ, अशी धमकीच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. अंबाबाई मंदिरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जो निर्णय जाहीर केलेला आहे की तोकडेबंदी घालाल तर दर्शन मिळणार नाही, हा पूर्णपणे तालिबानी निर्णय आहे. अशा पद्धतीचा फतवा काढणं म्हणजे जे आहे ते राज्यघटनेचा सुद्धा अपमान आहे, कारण राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये त्यांच्याच विचारांचा अपमान जो आहे तो या माध्यमातून होतो आहे, आणि इथं तोकडे कपडे घातले तर त्याची श्रद्धा जी आहे ती त्याच्याबरोबर मापू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय देवस्थान समितीने तातडीनं रद्द करावा, कारण मंदिरामध्ये महिलांना जाताना आपण कशा पद्धतीनं जावं हे खूप चांगलं कळतं, त्यासाठी तुम्ही निर्णय देण्याची गरज नाही अशी आमची मागणी आहे. आणि 10 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी अंबाबाई मंदिरात होणार आहे. जर ही अंमलबजावणी 10 तारखेला त्यांनी केली तर 10 तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांना आमच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कोल्हापुरात जाऊन चोप देणार आहेत.